ईएमपीएससी कट्टा चैनल चे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबाला विसरू नका नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण जी आत्ता राज्य सेवा जी आहे त्याच्यासाठी संभाव्य प्रश्न संच जे बऱ्याच विद्यार्थ्यांची मला विनंती होती की बाबा सर काही करा आणि जशी मागे कंबाईनला तुम्ही संभाव्य प्रश्न संचांची सिरीज चालू केली होती ती सेम सिरीज आपण राज्यसेवेसाठी चालू करत आहोत बघा तुम्हाला एक विनंती पहिली विनंती अशी की जसा तुम्ही मागे रिस्पॉन्स दिला तशाच प्रकारे काय करायचं अजिबात पाहिला व्हिडिओ बघायचा नाही त्याच्या अगोदर जी पीडीएफ आहे ती पीडीएफ तुम्ही पहिली सोडवायची आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल ती पीडीएफ पहिली सोडवायची जे पंचवीस च्या पंचवीस प्रश्न सोडवायचे त्याला किती वेळ लागतो ते पाहायचा कोणता चुकतोय काय होतंय कुठे काय विचार करायला पाहिजे होता तो टाइम जो लागलाय तो नोट डाऊन करून लिया साईडला मग तुम्हाला कळणार आहे शेवटच्या काळात की अरे बापरे कशा प्रकारे काय कारण मी काय करणार आहे ऍट आपण कमीत कमी तीन सर्व प्रश्न संच घेणार आहे ह्या तीन मध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे म्हणजे थोडक्यात प्रश्नांची मी टोटल ओळख करून देणार आहे कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो त्यामुळं तुम्ही त्याच्यासाठी काय करायचंय ती सोडवायची आणि नंतर व्हिडिओ बघायचा लक्षात ठेवा सोडवण्यासाठी टाइम काउंट करण आहे आणि नंतर व्हिडिओ बघून चुका सुधारणे ठीक आहे तरी सुद्धा ज्या विद्यार्थी मित्रांनो समजा टेलिग्रामला अवेलेबल झाली नाही तर मला माझ्या एट थ्री झिरो एट हा जो नंबर आहे एट थ्री झिरो एट वन वन झिरो वन वन झिरो ह्या नंबरवरती मेसेज करा बऱ्याच जणांचे जा माझ्याकडे नंबर ऑलरेडी आहेत पण जरी नसेल तुमच्यापैकी जे नवीन पाहत असतील किंवा त्यांना माझा पर्सनल मेसेज येत नसेल तर त्र्याण्णव झिरो आठ त्र्याऐंशी जिरो आठ एकशे दहा एकशे एक या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचा हाय मेसेज करायचा तुमचं नाव तुमचा जिल्हा लिहायचं बस मी तुम्हाला पाठवून देतो ठीक आहे यस चला मग मित्रांनो पहिला प्रश्न पाहिलाय बघा तुम्ही सगळ्यांनी की हा भूमितीचा प्रश्न पहिल्यांदाच मी टाकला होता कारण का तुमच्या येणाऱ्या परीक्षेला भूमितीचे प्रश्न कंपल्सरी येणार आहे कारण आयोगाचं एक पॅटर्न आहे की आयोग एखादा प्रश्न जर घेतला तर तो ऍटलिस्ट एक दोन वर्ष तरी फॉलो करतो मागच्या परीक्षा जर पाहिलं तुम्ही तर सगळ्या परीक्षांना काय दिसतोय प्रश्न दिसतोय म्हणजे येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला शंभर टक्के भूमितीवरती प्रश्न असणारच आहे त्यामुळं मी भूमितीचा प्रश्न घेतलाय बघा तीस मीटर बाय तीस मीटर तीस मीटर गुणिले तीस मीटर चौरसा कृती चराव रानाच्या एका कोपऱ्यात एक घोडा दहा मीटर लांबीच्या दोराने बांधलेला आहे तर तो घोडा चौरसाकृती जागेचा किती भाग गवत खाऊ शकेल म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सिंपल तुमच्या डोळ्या सगळं स्ट्रक्चर आलं पाहिजे की हे चौरसाकृती माझं काय आहे बघा चौरसाकृती सगळ्या बाजूनी सारखं असणार रान आहे बरोबर या चौरसाकृती रानाची जी लांबी आहे ती तीस आहे इकडं विचार केला ही तीस आहे सगळ्या बाजूने चौतीस तीस पण जो घोडा जो आहे घोडा तो घोडा जो आहे तो काय केलेला आहे किती दहा मीटर लांबीच्या दोराने बांधलेला आहे कुठं बांधलाय का कोपऱ्यात तुम्ही कोणताही कोपरा घ्या कोणताही कोणताही कोपरा घ्या त्या कोपऱ्यामध्ये समजा इथं इथं त्या घोड्याला बांधलाय आणि किती मीटर दोरीने बांधलाय तर दोरीने बांधलाय दहा म्हणजे इथपर्यंत मीटर दोरीन बांधलाय दहा मग तो दहा मीटर अंतराच्या सगळ्या डायमीटर म्हणजे रेडेचा एवढा भाग तो खाणार आहे पूर्ण म्हणजे एवढा भाग तो काय करेल तो घोडा पूर्ण चरणार आहे थोडक्यात चरावू क्षेत्र तो संपवणार आहे मग तुम्हाला त्याचं क्षेत्रफळ विचारलं क्षेत्रफळ म्हणजे जो डार्क केलेला भाग दिसतोय त्याचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे मग क्लिअर मित्रांनो कळतं की तुम्हाला इथं आहे हे पण दहा म्हणजे हा दहा म्हणजे वर्तुळ जर पाहिलं तर डॉटेड लाईन मध्ये तुम्हाला वर्तुळ दाखवतो मी हे बघा डॉ वर्तुळ मग या वर्तुळाची ही त्रिज्या दिसते आणि वर्तुळाचा हा चटकोर भाग आहे म्हणजे तुम्हाला या छायांकित चरावू भागाचं चराहू भागाचं क्षेत्रफळ चराहू भागाचे क्षेत्रफळ जर म्हटलं तर तुम्ही काय कराल बघा तर क्षेत्रफळ जर म्हटलं तर वर्तुळ म्हटलं की त्याचा आर स्क्वेअर माझं क्षेत्रफळ आहे पण वर्तुळाचा चौथा भाग आहे म्हणजे मी वन बाय फोर आर स्कोअर म्हणतो आर स्क्वेअर का बरं कारण वर्तुळाचा चौथा भाग थोडक्यात चतकोर कोर हे म्हणूया आपण मग पायची किंमत ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे की बावीस छेद सात न देता काय दिली तीन पॉईंट चौदा आणि त्रिज्या जी आहे त्रिज्या ती किती बघा त्रिज्या की त्रिज्या आहे दहा दहाचा वर्ग म्हणजे शंभर दहाचा वर्ग लिहितो मी म्हणजे एक छेद चार गुणिले तीन पॉईंट चौदा गुणिले शंभर शंभरने गुणल्यानंतर घर पलीकडे सुरकतो म्हणजे तीनशे चौदा चा भागिले चार याचा विचार केला चार एके चार चार सात अठ्ठावीस सात सुरुवातीला यायला पाहिजे सात इथे इथे बघूया पुढे चार सात अठ्ठावीस उरले तीन बरोबर चार सात अठ्ठावीस बरोबर उरले तीन तीन तीनावर चार चार आठ येणार अठ्याहत्तर काय आहे का आकडा ओके पहिला उगीच अठ्याहत्तर पॉईंट पाच काढून नंतर परायक जायचं नाही छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुम्हाला ते कळलं पाहिजे याला म्हणता स्मार्ट अधिकारी सध्याच्या स्मार्ट विद्यार्थी विद्यार्थीच अधिकारी होऊ शकतो लक्षात ठेवा कारण का हे सगळं सोडवायला सगळ्यांनी येतंय पण हे अठ्याहत्तर पॉईंट पाच चौ मीटर आणि मग लिहिणार मग तो इथं पाहणार मग पर्या जाणार हा विद्यार्थ्याला एक वर्ष जास्त अभ्यास करावा लागतो लक्षात ठेवा त्यामुळे आपल्याला हे कळलं पाहिजे की मला पाहिजे काय आणि त्यानुसार मी ते घेतलं पाहिजे ठीक आहे तर लक्षात आलं की वन बाय फोर पायर स्क्वेअर पायर स्क्वेअर काय वर्तुळा क्षेत्र बळी त्याचा तेवढा भाग होता म्हणून वन बाय फोर घेतलं बघा आता खरं तर तुम्ही दुसरा जो प्रश्न आहे मी मी प्रत्येक प्रश्नमध्ये का सेट करताना एकच करतो सोपा प्रश्न अवघड प्रश्न सोपा प्रश्न अवघड प्रश्न म्हणजे थोडक्यात तुम्हाला पूर्ण त्या आयोगाच्या पद्धतीनुसार तुम्हाला पूर्ण स्पीड ब्रेक करण्याचा माझा पर्पज असतो कारण की सगळ्या प्रकारचे अस्त्र सगळे मी पेपरमध्ये टाकलेले असतात आता हा प्रश्न तोच आहे लोय वाचून एवढं सगळं वाचून काही झेपत नाही आणि म्हणण्यापेक्षा एवढं सगळं वाचत तो विद्यार्थी मित्राचा पेशन्स राहत नाही की काय करावं हो यार हे कसलं वाचावं एवढी हो माहिती वाचायची मग तुम्हाला ती सोडवायची मग उत्तर काढायचं पण लक्षात ठेवा परीक्षेत हा जर प्रश्न आता तुम्ही सोडत असताना तुम्ही प्रत्येकाने तिथे कोपऱ्यात लिहा की हा प्रश्न गोल करून नंतर सोडवायला हवा होता कारण हा प्रश्न इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन आहे हा इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन हा कधीच सिक्वेन्सने सोडवायचा नसतो कारण हा ॲज अ स्पीड ब्रेकर रोल असतो याचा हे तुमचं स्पीड ब्रेक करण्यासाठी दिलेला असतो लक्षात ठेवायचं बघा आपण सोडूया मदन रोहित तुम्हाला प्रश्न पहिला पहात चला कोणता खेळ सर्वात जास्त मुले खेळतात <laughs> कोणता खेळ सर्वात जास्त मुले खेळतात म्हणजे कोणत्या खेळाला जास्त टिकील ते माझं उत्तर असणार बघूया आपण माहिती फुट करू पहिल्यांदा मी काय केलं वरती दिलेली लोक जे आहेत म्हणजे वेळ जाऊ नये आपल्या व्हिडिओचा म्हणून ह्याच्यामध्ये लोक काय काय दिले मदन रोहित दिले म्हणजे लोक पार्थे सचिने नितीने सागरे अशा लोकांची नावं लिहून घेतली ते कोणकोणत्या खेळाबद्दल माहिती दिली हॉकी बॅडमिंटन टेनिस फुटबॉल बुद्धिबळ क्रिकेट व्हॉलीबॉल बास्केटबॉल या सगळ्यांची माहिती दिली आता जो खेळणार आहे त्याच्यापुढे मी फक्त टिक करणार आहे मदन व रोहित एकाच हॉकी टीममध्ये आहेत म्हणजे एकाच हॉकी टीममध्ये म्हणजे ते काय खेळतात हॉकी खेळत आहेत मदन अँड रोहित हॉकी आहेत पार्थने रोहितला बॅडमिंटनमध्ये हरवले पार्थने कोणाला हरवले रोहितला कशामध्ये बॅडमिंटनमध्ये म्हणजे पार्थ आणि रोहित बॅडमिंटन आहेत बॅडमिंटनच्या पुढे केले परंतु तो तो म्हणजे कोण पार्थ टेनिसमध्ये सचिनकडून हरला पार्थ कोण बघा पार्थने रोहितला हरवलं परंतु तो पार जिंकला इथं पण पार्थ हा टेनिसमध्ये कोणाकोण कौन हारला सचिनकडे म्हणजे टेनिसमध्ये पार्थ आणि सचिन येणार कळतंय खेळतायत दोघ याचा अर्थ ते पुढे गेलो नितीन सागर बरोबर फुटबॉल टीममध्ये नितीन सागर बरोबर फुटबॉल टीम मध्ये आहे बघा फुटबॉल टीम मध्ये आहे सचिन बरोबर हॉकी टीम मध्ये आहे कोण नितीन नितीन सचिन बरोबर कोणत्या बघा नितीन सागर बरोबर फुटबॉल टीम मध्ये आहे आणि नितीन सचिन बरोबर कशा टीममध्ये आहे हॉकी टीम मध्ये आहे हॉकीला हो चार टिक झालेत बघा पुढे लक्षात येईल बघा पुढे अजून जे क्रिकेट खेळतात ते बॅडमिंटन हॉलिबॉल टेनिस खेळत नाही जे क्रिकेट खेळत आहेत ते काय खेळत नाही वरती पाहूया आपण पुढे मदन आणि पार्थ बास्केटबॉलच्या प्रतिस्पर्धी टीममध्ये आहे मदन आणि पार्थ बास्केटबॉल बास्केट मदन पार्थ बास्केट मदन पार्थ बास्केट लक्षात ठेवायचं ठीक आहे पुढे नितीन क्रिकेटमध्ये त्याच्या राज्याचे प्रतिनिधित्व करतो नितीन क्रिकेटमध्ये आहे नितीन कशामध्ये क्रिकेटमध्ये आहे बरोबर सागर त्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतो जी मुले बुद्धिबळ खेळतात ती फुटबॉल बास्केटबॉल किंवा व्हॉलीबॉल खेळत नाही जाऊ द्या मदन आणि पार्थ व्हॉलीबॉल टीम मध्ये मद आहे मदन आणि पार्थ कशामध्ये व्हॉलीबॉल टीममध्ये मद आहे मदन आणि पार्थ व्हॉलीबॉल टीम बरोबर टीममध्ये एकत्र खेळतात जी मुले फुटबॉल खेळतात ती मुले हॉकी सुद्धा खेळतात फुटबॉल खेळणारे कोण रे नितीन आणि सागर ते काय खेळतात हॉकी हो म्हणजे हॉकी हो आणि बघा मग सर्वात जास्त टिक कशाला मित्रांनो हो हॉकीला म्हणून सर्वात खेळ खेळला जाणारा कोणता आहे हॉकी हो पर्याय नंबर माझा दोन बरोबर कळतंय खूप सोपं आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूया एका शेतकऱ्याने हजार रुपये उसने घेतले त्यावरील अकराशे एकशे चाळीस रुपये व्याजासहित तो बारा हप्त्यामध्ये परतकारांचे कबूल केले त्या ज्यात पहिला हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा दहा रुपयांनी कमी आहे तर त्याचा पहिला हप्ता कोणता आता लक्षात ठेवा मित्रांनो अर्थमॅटिक प्रोग्रेशन आणि जिओमॅट्रिक प्रोग्रेशन नावाची कन्सेप्ट आहे याच्यामध्ये हजार रुपये तर शेतकऱ्यांनी घेतलेत परंतु त्याला किती रुपये व्याज द्यायचे एकशे चाळीस म्हणजे टोटल टोटल तो व्याज देणार आहे एस एन इज इक्वल टू माहिती असेल फॉर्म्युला तुम्हाला एस एन इज इक्वल टू एन बाय टू टू ए प्लस एन मायनस वन डी हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा म्हणजे थोडक्यात काय टोटल आकडा द्यायचा आहे मला अकराशे चाळीस रुपये अकराशे चाळीस कसं हजार रुपये हे आणि एकशे चाळीस ते अकराशे चाळीस रुपये द्यायचे किती हप्त्यामध्ये यायचे बारा म्हणजे बारा भागीले दोन यांची किंमत बारा पहिला हप्ता काढायचा म्हणजे याची किंमत काढायची तो आहे तसाच बारा वाजा एक म्हणजे अकरा गुणीले पहिला हप्ता दुसऱ्यापेक्षा काय दुसरा हप्ता पहिल्यापेक्षा दहा रुपयांनी कमी कमी म्हणून मायनस घ्यायची लक्षात ठेवा कमी म्हणून मायनस जर जास्त असत था प्लस घेतलं असतं हे सॉल्व्ह केलं बे के बे बेसक बारा म्हणजे इथं काय आलं बघा अकराशे चाळीस बरोबर सहा कंसात दोन ए वजा एकशे दहा करेक्ट आता सहा इकडे गुणिले इकडे जाऊन भागिले होईल म्हणजेच अकराशे चाळीस भागिले सहा इज इक्वल टू टू ए मायनस वन वन झिरो सहा एके सहा बरोबर उरले किती पाच साईड व चौपन्न शून्य म्हणजे एकशे नव्वद बरोबर दोन ए वाजा एकशे दहा एकशे दहा इकडे मायनस इकडे जाऊन प्लस होईल इकडे प्लस झाल्यावर तीनशे झालं तीनशे बरोबर दोन ए म्हणून ए बरोबर दीडशे लक्षात ठेवा म्हणून ए म्हणजे पहिल्या हप्त्याची किंमत म्हणून दीडशे नंबर माझा तीन बरोबर आहे खूप सोपं आहे बघा फक्त तुम्हाला ही कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे की बाबा एस एन म्हणजे काय तिथपर्यंतची सगळे बिरीज सगळ्या हप्त्यांची बिरीज म्हणजे अकराशे चाळीस रुपये द्यायचे चला पुढे बघा गृहितक आहे गृहितक हाय प्रश्न सध्या तुमच्या परीक्षांना सध्या कंबाईनला सगळ्यालाच मित्रांनो खूप फोकसली विचारले जाते गृहितक विधान निष्कर्ष युक्तिवाद कारण परिणाम हे सगळं विचारलं जाते आपण एक बाय एक आयडिया देण्याचा प्रयत्न करूया गृहितक म्हणजे काय दिलेल्या विधानाच्या बाबतीत हे विचार केले असतील का हे महत्वाचं जसं की नागरिकांनी प्रामाणिकपणे आयकर भरावा आणि सत्य उत्पन्न दर्शवणारे माहिती पत्रक भरावे त्या ज्यामुळे विकास कामांना गती मिळेल असे सरकारने नागरिकांना केले आव्हान बरं सरकारने नागरिकांना का आव्हान केलं काय विचार डोक्यात समोर ठेवले असतील हे तुम्हाला विचार करायचं ह्याला म्हणतात गृहितक गृहितक म्हणजे हे विधान करताना हे आव्हान करताना खालील दोन जे ऑप्शन दिलेत ते त्यांनी ॲझुम करून केलं असेल का हे तुम्हाला चेक करायचं या आव्हानाला प्रतिसाद लोक देतील आणि जास्त जास्त कर भरायला सुरुवात करतील बरोबर आहे लोकांनी करच भरावा आणि हे जे आव्हान केले त्याला प्रतिसाद मिळावा म्हणून तर आव्हान केले करेक्ट आहे नजीकच्या काळात एकूण आयकर लक्षणरित्या वाढलेलं असेल शंभर वाढलेला असेल म्हणजे कळलं का लोकांनी भरलं यांनी आव्हान केलं कारवाई टाळावी किंवा बऱ्याच काही गोष्टी त्यामुळे ती काय करतील आयकर भरतील आणि आयकर भरले म्हणजे साहजिकच तुमच्या लक्षात येईल की तुमचा जो काय येणार आहे आयकर टोटल त्याची वाढ झालेली असेल म्हणून दोन्ही विधानं बरोबर जर फक्त गृहितक दोन्ही म्हणजे बघा गृहितक एक आणि दोन अध्यारत म्हणजे काय लक्षात ठेवा योग्य म्हणजे ते पण दोन्ही काय करतात सबळ आहेत त्याच्यासाठी लक्षात येऊन जात चला सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे काही विद्यार्थ्यांच्या रांगेत गौरवचा डावीकडून बारावा क्रमांक जर त्याला उजवीकडे तीन स्थाने सरकवली म्हणजे गौरव डावीकडून किती होता मित्रांनो बारावा बरोबर त्याला उजवीकडे किती स्थानं सरकवली एक दोन तीन म्हणजे किती झाला पंधरावा म्हणजे बारा नंतर तेरा चौदा पंधरावा झाला हा झाला गौरव करेक्ट बरोबर तर तो राहुलच्या डावीकडे चौथा दिसतो बरोबर राहुल रांगेत उजवीकडून पांधरावा आहे आता राहुल उजवीकडून किती आहे पांधरावा आहे राहुल राहुलला काय सरकवलेलं नाही परंतु तो राहुलच्या डावीकडे चौथा आहे म्हणजे मला सांगा राहुलच्या डावीकडे चौथा म्हणजे कळतंय राहुल, राहुल पासून एक दोन तीन चौथा आहे म्हणजे या दोघांच्या मध्ये किती बसलेले तीन मग बघा हा पंधरा हा पंधरा आणि हे तीन टोटल किती झाले ते थी तीस नंबर माझा तीन बरोबर फक्त शब्दांची रचना कोण डावीकडे सरकले कोण उजवीकडे सरकले कोण डावीकडून क्रमांक कोण उजीकडून क्रमांक हे कळलं पाहिजे एकदम इझी असते मित्रांनो लक्षात ठेवा हो। बघा डायरेक्शन सेन्स राजू हा उत्तरेकडे पाहत होता आणि त्यानंतर राजू घड्याळी दिशेला एकशे पस्तीस डिग्रीमध्ये आता मित्रांनो दिशाज्ञान चाचणीमध्ये ज्या वेळेस डिग्रीमध्ये फिरलं जातं तर लक्षात ठेवा हे आपली डायग्राम जी आहे ती पहिली काढायची लक्षात ठेवा ही पहिली का काढायची तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की बाबा हे सगळं तुम्हाला चक्र जे दिसतंय ह्याच्यामध्ये वरती कोणती उत्तर दिशा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे खाली दक्षिण दिशा आहे हे असं का काढायचं सर ह्याच्या पाठीमाग पश्चिम इकडे ह्याच्या पाठावर लॉजिक असं आहे मित्रांनो की दिशा चुकत नाही आणि जो कुडा आहे तो कळतं ईशान्य हे आग्नेय हे नैऋत्य आणि हे वायव्य करेक्ट आता बघा त्यांनी जिथे तोंड करून उभा राहिला येतो राजू उत्तरेकडे पाहते म्हणजे उत्तरेची तोंड उत्तरेची रेषा कोणती इथं राजूला पटकन काय करायला सांगायचं उत्तरेकडे तोंड करायला सांगायचं त्या रेषेवरती लक्षात ठेवा खाली कुठं दाखवायचं नाही जर पूर्वेकडे तोंड करा असतं पूर्वेकडे दाखवला असता जर दक्षिणेकडे तर दक्षिणेकडे तोंड करून दाखवला असता त्या रेषेवर उत्तरेकडे तोंड करून उत्तरेकडे दाखवला बरोबर जर गड्याळी दिशेला एकशे पस्तीस गडळे दिशा म्हणजे गडळा असं फिरते त्या दिशेने मग लक्षात ठेवा हे जे आहे हे हे, हे पंचेचाळीस डिग्री आहे त्याच्यापुढे पंचेचाळीस डिग्री जर गेलो त्याच्यापुढे अजून पंचेचाळीस म्हणजे नव्वद झालं आणि त्याच्यापुढे पंचायस म्हणजे एकशे पस्तीस झालं मग इथे आलेलं आहे आता म्हणजे त्याचं तोंड कुठं आलं आग्नेला आलं बरोबर म्हणजे एकशे पस्तीस डिग्री वळलं आणि समोरच्या झाडावरील पक्षी पाहू लागला आता याचा अर्थ याचा तोंड कोणत्या दिशेला इथं टच झालाय म्हणजे तोंड आग्नेला आहे बरं का आग्नेला तो पक्षाकडे पाहू लागला पुढे बघा तर पण पक्षी वायव्य दिशेकडील झाडावर जाऊन बसला म्हणजे पक्षी कुठे गेला इकडे गेला इथं पक्षी आलाय बरोबर तर राजूला त्या पक्षाला पाहण्यासाठी किती अंशात फिरावं लागेल आता मित्रांनो हे तोंड जे आहे झालंय झाल्यामुळे तोंड कुठेही आग्नेला पाहायचंय वायव्यला किती अंशामध्ये क्लॉक वाईज जा किंवा अँटी क्लॉक वाईज जा किती अंशामध्ये फिरावं लागेल सरळ रेषा आहे म्हणजेच हा तुम्हाला एक एकशेऐंशी अंशामध्ये फिरावं लागेल पंचेचाळीस 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 पंचाळीस एकशेऐंशी पर्या नंबर दोन बरोबर कळतंय खूप सोपं असतं फक्त डायग्राम प्लॉट करत चाला बघा काळ कामवरती सध्याची परीक्षा पाहता सध्याचं लेवल पाहता काळ कामवरती प्रश्न बनणार हे लक्षात ठेवा ए हे काम आठ दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम पूर्ण करण्यासाठी बीला बारा दिवस लागतात एने सुरुवातीला तीन दिवस काम केल्यानंतर ब ने त्याला काम करण्यास मदत करतो तर शिल्लक राहिलेले काम किती दिवसात पूर्ण करता येईल एकाच कन्सेप्टमध्ये मध्ये सगळं क्लिअर करतो एकाच तुम्ही काही असू द्या हे बघा ए ए आणि बी एला काम करा किती दिवस लागतात आठ दिवस लागतात बी ला किती दिवस लागतात बारा लाख दिवस लागतात दोघांना एकत्र करून या दोघांचा लसावी तिला मी या दोघांचा लसावी येतो चोवीस किती येतो चोवीस मध्ये बघा आठ त्रिक चोवीस बार दोन ए चोवीस आता इथं लक्षात ठेवा सिम्पल सी कन्सेप्ट म्हणजे इथं क्लिअर ही गोष्ट लक्ष देऊ द्या की समजून घ्या माझ्या एका कन्सेप्टमध्ये मध्ये चोवीस खुर्च्या बनवायच्या किती खुर्च्या बनवायच्या चोवीस जर ए ए ने एक ए ए ने जर हे तीन काय प्रकार असतो एका दिवसामध्ये ए किती खुर्च्या बनवतो तीन एका दिवसामध्ये बी किती खुर्च्या बनवतो दोन म्हणजे एका दिवसात दोन खुर्च्या बनवल्यामुळे ब ला चोवीस खुर्च्या बनवण्यासाठी बारा दिवस लागतात एका दिवसामध्ये तीन खुर्च्या एने बनवल्यामुळे चोवीस खुर्च्या बनवण्यासाठी आठ दिवस लागतात आता प्रश्न काय पुढचा ठीक आहे एका दिवसात त्याच्या तीन झाल्या एका दिवसात दोन झाल्या त्यांनी काय सांगितले बघा एने सुरुवातीला तीन दिवस काम केले आता एका दिवसात जर तीन खुर्च्या होत असतील तर तीन दिवस किती होतील मित्रांनो नऊ एका दिवसात जर तीन होत असेल खुर्च्या तर तीन दिवसात किती होतील नऊ सरांनी खुर्च्या कुठून आणल्या बाबा हे खुर्च्या तुम्हाला समजण्यासाठी आहे एकूण खुर्च्या कोणत्याही गणित खुर्च्यांमध्ये घ्यायचं सोपं जातं हे चोवीस खुर्च्या बनवायच्या एका दिवसात तीन खुर्च्या होतील तीन दिवस काम केले नऊ खुर्च्या संपल्या आता मला टोटल खुर्च्या किती बनवायच्या चोवीस म्हणजे बघा चोवीस मधून नऊ गेले तर किती राहिले रे पंधरा आता पंधरा खुर्च्या शिल्लक राहिल्यात आता ते कोणाला काम करायचे बघा बीने त्याला पहिले राहिलेलं काम पूर्ण करायसाठी मदत केली आता बी जर आला बी बी जर आला ए एका दिवसात किती खुर्च्या तयार करतात तीन बी जर मदतीला आला बी एका दिवसात किती करते दोन मग दोघांनी मिळून एका दिवसात किती खुर्च्या तयार होतील पाच किती होतील पाच एका दिवसात पाच होतील राहिल्यात किती पंधरा मग पंधरा भागिले पाच म्हणजे किती दिवसात काम होईल तीन म्हणून पर्या नंबर माझा दोन बरोबर कन्सेप्ट खूप सोपी आहे ही कशाची का कामची लक्षात ठेवायचं लय भारी चला एल एम एन ओ पी क्यू आर एक हे एका वर्तुळाकार टेबला भोवती मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत आता मला एक सिंपल एल एम एन ओ पी क्यू आर किती लोक आहे मित्रांनो सात सात म्हणल्यानंतर सात म्हणल्यानंतर गोल काढून एक दोन तीन चार पाच सहा सात अशा रेषा महाराष्ट्र शिकायचं लक्षात ठेवा कारण सात जर असेल तर पहिला मुद्दा मी तर ट्रॅप टाकलेला आहे सात लोक असतील कोणतं विधान योग्य ठरत नाही हे सांगितलंय बरोबर कोणतं विधान योग्य ठरत नाही हे सांगितलंय पीच्या पी हा यांच्या विरुद्ध बाजूस असेल विरुद्ध बाजूस बघा पीच्या विरुद्ध बाजू म्हणजे आता मला सात लोक असतील तर हे याच्या विरुद्ध बाजू असण्याचं काही कारण आहे का नाहीये म्हणजे चुकीचं कोणतं ठरेल दोन ठरेल का ठरेल कारण सात लोक असल्यानंतर कोण कोणाच्या समोर आहे कोण कोणाच्या विरुद्ध सांगता येत नाही ते सांगण्यासाठी सम लोक लागतात लक्षात ठेवा त्यामुळे आपण सोडत जाणार आहे बघा हे तुम्हाला लगेच कळतंय की कोणतं योग्य विरुद्ध बाजू येण्यासाठी लोक किती लागतात सम लागतात त्यामुळे दोन नंबरचं चुकी ठरणार आहे पण आपण प्लॉट करत जाऊ तुम्हाला ती गोष्ट कळून जाईल म्हणजे हे काही कन्सेप्ट असतात ते आपले विद्यार्थी मागे राहता कामाने लक्षात ठेवा ओ हा यल आणि आर यांच्या मध्ये बसलाय ओ कुठे बसलाय यल आणि आर कुठे घेऊ आता लक्षात येत नाही पुढे क्यू हा आरच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे यल आणि आर च्या मध्ये यल आणि च्या मध्ये कोण बसलाय रे ओ ओ बसलाय आणि पुढे काय दिलं बघा क्यू हा आरच्या उजवीकडे इथं आर घेऊन चालत नव्हता कारण उजवीकडे जागा फिक्स झालेली क्यू हा आरच्या उजवीकडे दुसरा आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे पुढे पी हा क्यूच्या उजवीकडे क्यू च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे क्यूच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर पी आहे बघा ठीक आहे पुढे एन हा आरच्या लगेचच शेजारी नाही एन हा आरच्या लगेच शेजारी म्हणजे एन मग राहिला कोण एम क्लिअर झाले सगळ्यांच्या जागा मग प्रश्न विचारलाय बघा चुकीचं आर हा एलच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे बर पुढे यम हा दुसरं पी हा यांच्या विरुद्ध विरुद्ध सांगता येत नाही यम हा यांच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे यम हा यांच्या डावीकडे बघा यांची डावी दुसऱ्या स्थानी बरोबर आहे हे पण विधान बरोबर हे पण बरोबर पी आणि एन शेजारी आहेत पी आणि एन शेजारी आहेत हे पण बरोबर म्हणजे चुकीचं कोणतं दोन आणि आपल्याला चुकीचं शोधायचं होतं पर्याय नंबर दोन आणि मी ऑलरेडीच अगोदर काही न सोडत सुद्धा सांगितलं होतं की सात लोक जर असतील तर कधीच कोण कोणाच्या विरुद्ध हे सांगता येत नाही मग मला लगेच कळत होतं हे विरुद्ध सांगता येणार नाही पण तरी सुद्धा सोडवलं दोन्ही मार्गाने लक्षात राहू द्या चला पुढचं बघा काय सांगितलंय वरील विधानाशी विसंगत शब्द विसंगत म्हणजे विरुद्ध लक्षात ठेवा म्हणजे नको म्हणलं ते बहुतेक लोकांना असे वाटते की कामाच्या ठिकाणी वैयक्तिक कारणासाठी मोबाईल फोनचा वापरावर बंदी आणली पाहिजे एका सर्वेनुसार ज्या ठिकाणी मोबाईल फोन वैयक्तिक कारणासाठी वापरण्यात आहे त्या ठिकाणी लोकांचे कामाचे आउटपुट कमी होते या उलट जिथे मोबाईल फोन वापरावर बंदी आहे तिथे कामाच्या आउटपुटमध्ये खूप सुधारणा दिसते विसंगत आता लक्षात ठेवा सिंपल वरती माहिती वाचून मला कळतंय की मोबाईल जर वापरला तर कामामध्ये आउटपुट कमी येते मोबाईल जर नाही वापरला आपल्या आप अभ्यासाचं तसंच आहे मोबाईल वापर जर कंटिन्यू तुमचा मोबाईल जर पुढे असेल तुमचा अभ्यास एवढा आउटपुट व्यवस्थित हो येत नाही तेच जर मोबाईल तुमचा बॅग येत असेल तर तुमचं आउटपुट येतं तुमचं कॉन्सन्ट्रेशन होतं तुम्हाला माहिती आहे मग तुम्हाला सांगितलं की शक्यतो मोबाईल टाळा सिंपल वाक्य सांगितलंय आणि तुमच्या हे बघा इथं पर्याय नंबर तीन बघा ज्या संघटनेत वैयक्तिक कारणासाठी मोबाईल वापरास परवानगी दिली आहे तिथे कामगार खूप कोणापासून काम करतात हे ॲक्च्युली त्यांना जे म्हणायचंय की बाबा काय करा की मोबाईल पासून लांब राहा आणि ते मोबाईल मनापासून काम करतात मनापासून काम करतात का नाही तर काय होते, आउटपुट येत नाही लक्षात ठेवा म्हणून ते विसंगत वाटतंय पर्याय नंबर माझा तीन बरोबर चला याच्यावरती पण प्रश्न फिरणार आहे मित्रांनो आता ह्या एक्झाम पुरत मी या तुमच्या संभाव्य प्रश्न मी पायचार्ट आणि टेबल ह्या दोघांचा वापर करून प्रश्न घेतलाय पुढच्या पैशामध्ये वेगवेगळे बार घर आपण ते घेईल बघा लक्षात ठेवा आपल्याला सगळी कन्सेप्ट क्लिअर करायची प्रश्न काय दिलाय दिलेल्या वर्तुळाने एक शहरात एकूण चाळीस हजार दोनशे पन्नास लोकांपैकी विविध उद्योगात रात्र पाळीस काम करणाऱ्या लोकांची टक्केवारी दिली म्हणजे कोणत्या भागात बघा वेगवेगळ्या ठिकाणी आय टी आहे खेल आहे कॉल सेंटर आहे विक्री आहे बँकिंग हे रसायन उद्योग आहे कॉल सेंटर मला नेहमी दिलेल्या माहितीपैकी माझा आठ हाच आहे मित्रांनो आपल्याला गणितातलंही तज्ज्ञ व्हायचं नाही आपल्याला परीक्षेमध्ये जे विचारलंय त्याचं उत्तर काढायचंय कॉल सेंटरमध्ये रात्रपाळीला पाळीला काम करणाऱ्या पुरुषांचे महिलांशी पुरुषांचे कोणाशी महिलांशी गुणोत्तर काय आहे ते सांगायचंय कोणाचे कोणाशी पुरुष बरोबर कोणाशी महिलांशी ज्यांचे कोणा कोणाचे कोणाशी लक्ष ठेवा कोणाचे म्हटलं की चे वरती आला पाहिजे कोणाशी म्हटलं की खाली आलं पाहिजे लक्षात ठेवा आता कॉल सेंटरमध्ये तेहतीस टक्के लोक काम करतात ओके ठीक आहे पण रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांची टक्केवारी दिलेली तुम्हाला आता मला सांगा कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिला किती पंचेचाळीस टक्के ऑब्वियस पंचेचाळीस टक्के महिला असतील तर पुरुष किती टक्के असतील पंचावन्न टक्के मग मी किंमत कशाला का काढायची गरज आहे पंचावन्न टक्के छेत पंचेचाळीस टक्के मग जर पाचने भाग दिला अकरा छेद नऊ अकरा छेद नऊ म्हणजे अकरास नऊ अकरास नऊ कोणच नाही म्हणजे पर्या नंबर माझा चार बरोबर मी किंमत काढायची गरज नव्हती हा बरेच जण असे करतील चाळीस हजार दोनशे पन्नासचे तेहतीस टक्के काढून घेतील मग त्यातून पंचेचाळीस टक्के महिला काढतील आणि नंतर मग पंचावन्न टक्के पुरुष काढतील मग त्यांचा भागकार करतील असं नको मला रेशो विचारलाय जो आकड्यांचा रेशो असणार आहे एकाच आकड्याचा तुमच्या टक्केवारी आहे वेगवेगळे आकडे असतात तर वेगवेगळं ठीक होतं पण एकाच आकड्याची जर टक्केवारी असेल तर टक्केवारीचाच भाकार करा ना सिम्पल गोष्ट कळून जाते ह्याला आणि हे बघा पायचार्टमध्ये मध्ये कन्सेप्ट कळली पाहिजे टक्के म्हणून सगळे शंभर टक्के येतात लक्षात ठेवायचं पायचार्टमध्ये मध्ये आपला पायचॅडचा व्हिडिओ तो पण बघून घ्या बघा पुढील आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करून करा व प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी आकृती निवडा आता तुम्हाला याच्यावरून लॉजिक ओळखायचं की असं काय होईल आता हे दोन डॉट आणि दोन एक डॉट आणि एक डॉट साहजिकच ते वजन काटा थोडक्यात दाखवल्यासारखं झालंय वजन काटा म्हणजे काय दोघांची किंमत सारखी इथं चार आहे इथं बघा एक क्लिअर होऊन जाईल तुम्हाला आता तुम्हाला इता पाँ, इता पाँ, इता हो एक कळतंय तुम्हाला इथं पाहून इथं पाहून कळतंय बघा दोन डॉटची जी किंमत आहे दोन डॉटची ती किंमत एका चौकोनाची करेक्ट दोन डॉट म्हणजे एक चौकोन आणि एक एक तुम्हाला कळतंय एक त्रिकोण म्हणजे दोन काय होतंय चौकोन म्हणजे थोडक्यात मी किंमत असं घेतो ह्या डॉटची टिकली जी आहे म्हणजे थोडक्यात सर्कल जो आहे डार्क सर्कल त्याची किंमत जर एक असेल एक आणि एक किती दोन म्हणजे चौरसाची किंमत किती येते दोन येते आणि दोन चौरस म्हणजेच किती रे दोन चौरस म्हणजे एक ट्रँगल म्हणजे एका दोन चौरस म्हणजे एका ट्रँगलची किंमत चार येईन बघा कळतंय का हे लक्षात आहे का बघा याची किंमत जर एक असेल तर याची किंमत दोन होणार कारण हे दोन म्हणजे हाय एक आहे हे दोन म्हणजे हा एक आहे ना मग याची किंमत एक असेल एक आणि एक किती दोन म्हणजे चौरसाची किंमत दोन आणि चौरस दोन म्हणजेच एक ट्रायंगल म्हणजे दोन चौरस म्हणजे चार ट्रायंगलची किंमत चार आली मग खालीलपैकी कोणतं बरोबर असेल तर इथं बघा एक ट्रायंगल म्हणजेच एक ट्रायंगल म्हणजेच एक ट्रायंगल म्हणजेच चार टिपके म्हणजे बऱ्या नंबर माझा किती बरोबर आहे चार बरोबर आहे कळतंय हे आकृतीवरून कळलं पाहिजे मित्रांनो प्रॉबेबिलिटी परमिटेशन कॉम्बिनेशन याचे व्हिडिओ युट्यूबवर आहे कारण याच्यावरती प्रश्न येणार आहे लक्षात ठेवा कारण यांना संभाव्यता तरी घ्यावी लागते किंवा परमिटेशन तरी घ्यावं लागतं किंवा कॉम्बिनेशन तरी घ्यावं लागतं लक्षात ठेवा आता इथं काय विचारलंय बघा एका पिशवीत दोन हिरवे पेन आहेत पाच लाल पेन आहेत सहा निळे पेन आहेत आणि सात पांढरे पेन आहेत जर पिशवीतून कोणतेही दोन पेन घेतले तर कोण दोन्ही पेन पांढरे असणे संभाव्यता काय तर लक्षात ठेवा प्रॉबेबिलिटी काढताना नेहमी टोटल आउटकम खाली असतं म्हणजे चावदा, दोन अन पाच कि सात सात अन सात चौदा चौदा सहा वीस वीस पैकी दोन काढणे पेन काढताय म्हणजे तुम्ही काय करताय कॉम्बिनेशन करताय म्हणजे वीस पैकी दोन बरोबर टोटल आणि त्यांनी विचारले दोन्ही पेन पांढरे पाहिजेत पांढरे पेन किती तरी माझे सात सात सी दोन आता एक गोष्ट लक्षात असू द्या एकच आकडा आहे एकच एक कन्सेप्ट एक दोन दोन जर असेल दोन डायरेक्ट गायब करायचा म्हणजे कसं होईल सात गुणिले सहा छेद वीस गुणिले एकोणीस सिंपल शि तत्व आलं पाहिजे ह्याचं तत्व असे आपलं कॉम्बिनेशन पाहिलं कळेल डिवाइड बाय टू डिवाइड बाय टू पण हे दोन्ही जातातच ना ते लिहायची काय गरज आहे मग तिथं ती तीनने जर भागलं दोन ने जर भागलं तर ती तिथे तीन इथं दहा म्हणजे वरती काय आलं बघा सात्री एकवीस छेद एकशे नव्वद एकवीस छेद एकशे नव्वद एकवीस छेद एकशे नव्वद एक एक पर्याय नंबर माझा दोन बरोबर कि किती सोपे किती पैकी किती टोटल आणि मग कंडिशनल टोटल वीस पैकी दोन घ्यायचे होते आणि आपल्याला कंडिशनल काय होतं बघ पांढरे असंय म्हणजे सात पैकी दोन ठीक आहे अशी कोडी जी असतात मित्रांनो ही पजल असतात इथलं पटकन क्लिक झालं तर लगेच होतं नाही तर तुम्हाला रूमवरती हो आल्यावर क्लिक होणार माझं वाक्य आहे कसं काय केलंय बाबा याचं चेंज होऊन इथं गेले ह्या त्रिकोणात असं काय बदल केला तर तुमच्या एक लक्षात येईल यप आहे तसा तीन आहे तसा आणि कि आहे असा याचा अर्थ दोन नंबरचा आकडा गायब करतोय त्रिकोण दोन नंबरचा आकडा गायब करतोय त्रिकोण हे माझ्या लक्षात आलं आता या आकृतीचा इकडे फोर्टी फोर्टी फोर सिक्स झालंय मग चौकोनामध्ये असा काय बदल झाला आणि त्रिकोणामध्ये झालं बघा आणि मग फोर्टी सिक्स झालं आता आकडाही तर तीन आहे मग चौकोनामध्ये असं होत फोर पहिला आकडा वाढला शेवटचा आकडा सहा हजार आहे म्हणजे शेवटचा सहा झेड आणि तुम्हाला आहे फोर झेड सिक्स याचा अर्थ याच्या रूपांतर काय झालं सुरुवातीत चौकोनामुळे सुरुवातीचा शेवटचा वाढतो आणि त्रिकोणामुळे दोन नंबरचा जातो म्हणून याचा जा फोर्स झेड सिक्स फोर सिक्स झालाय कळतंय म्हणजे त्रिकोण दोन नंबरचा घालवतो चौकोन एंड चे काय करतो आकडे वाढवतो आता फक्त आपल्याला सर्कलचं शिकायचं आहे सर्कलचं लक्षात ठेवा चौकोनामुळे आकडा वाढलाय चौकोनामुळे आकडे वाढवायचे लक्षात ठेवा आकडे आकडे वाढलाय पण वर्तुळामध्ये ऍडिशनल ए ऍड झालाय बघा ऍडिशनल ए शेवटी म्हणजे मला कळलं की त्रिकोण म्हटलं दोन नंबरचा आकडा काही पण दोन नंबर अंक असू द्या काही असू द्या ते गायब गायब करतो बरोबर चौकोन जे आहे ते अंक एकने वाढवतो बरोबर आणि सर्कल जो आहे सर्कल तो काय करतोय शेवटी शेवटी ए वाढवतो ए वाढवतो लक्षात ठेवा शेवटी ए वाढवतो एवढं लक्षात ठेवा बरोबर मग आता तुम्हाला फोर झेड बी एट झेड बी दिले ते सर्कल नंतर ये नंतर स्क्वेअर करून काय होईल बघा आता सर्कलचं लक्ष देवा शेवटी हे होतो म्हणजे याचं उत्तर रूपांतर इथं काय होणार एट झेड बी ए क्लिअर झालं कळलं त्रिकोणामुळे काय होतं त्रिकोणामुळे दोन नंबरचा गायब होतो म्हणजे माझा झेड गायब व्हायला हो पाहिजे म्हणजे इथं आलं एट बी ए आणि चौरसामुळे काय होतं बघा चौरसामुळे आकडे वाढतो फक्त आकडे मग आकडा कोणता आहे आठ तर नऊ बी ए म्हणून पर्याय नंबर माझा किती बरोबर आहे दोन बरोबर आहे कन्सेप्ट कळली उत्तर आलं चला पुढे हे पण आपलं आल्फानिमेरी कोडिंग होतं बघा या दिलेल्या कोळी ओळखून तुम्हाला सांगायचं होतं की पुढे दिलेल्या मालिकाचा काळजीपूर्वक अभ्यास केला व क्रमाने येणारा पुढचा पर्याय बघा म्हणजे याच्या पुढे काय येणार ते तुम्हाला सांगायचंय मग असं काय लॉजिक मिळेल ते पाहायचंय मला आकडे पाहून तर सेमच रिपीट झालेलं कुठेतरी कळतंय नवे के नऊ नऊ दुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पाच पंचेचाळीस म्हणजे पहिला एवढाचा ग्रुप तयार होतोय पुढे पहा नवे कि नऊ नऊ दुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पाच पंचेचाळीस बरोबर पण पंचाळीसचा चार आकडा गायब झालेला दिसतोय बरोबर म्हणजे सेकंड लास्ट आकडा गायब होणार कट कमी कमी होत जाणार सेकंड लास्ट आता बघा नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ ती एक नऊ चौक छत्तीस पाहिजे होतं छत्तीस पाहिजे होतं बघा इथे तर सहा आकडा दोन नंबरचा गायब झाला बघा इथं आता लक्षात आलं पाहिजे तुम्हाला हेच रिपीट होणार आहे फक्त शेवटून दोन नंबरचा गायब होणार म्हणजे तीन आकडा गायब होणार म्हणजे राहणार बघा नऊ एक आठ दोन सात आणि पाच करेक्ट म्हणजे उत्तर पाच पर्याय नंबर माझा तीन बरोबर कळतंय दिलेल्या शेवटून दुसरा आकडा गायब शेवटून दुसरा गाय गायब शेवटून दुसरा गायब हे लक्षात असू द्या कळतंय चला पुढे ए आणि बी वर्ग ची कन्सेप्ट मला पाचने भाग जाणे विभाज्यतेच्या जा कसोट्याचा जा वापर केला होता मी ए आणि बी या वेगवेगळ्या संख्या आहेत दोन्हीला पाचने पूर्ण भाग जातो म्हणजे मला तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा एकच होतं की पाच ची कसोटी तुम्हाला कळते का पाचने भाग जाणारी कसोटी म्हणजेच एकक स्थानी शून्य आणि पाच असणार ह्यातलं नेहमीच सत्य असणारा असणार नाही असा कोणता नेहमी सत्य असणार नाही असं बघा आता पाचने भाग जाण्या म्हणलं तुम्ही कोणतेही आकडे घ्या ए आणि बी दा चे पाचने समजा मी काय केलं दहा पंधरा घेतलं काहीच अडचण नाही दहा पंधरा पाचने भाग जाणारे दोन्ही आकडे घेतले जस्ट रॅन्डमली घ्यायचे अंदाजे घ्यायचे तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही पाच दहा पण घेऊ शकता काही अडचण नाही पाच आणि दहा घ्या दहा पंधरा घ्या कोणते वाटेल ते घ्या जवळचे घ्या सोपं बरोबर दोन आकडे पाचने भाग घेतले बघा आता पहिलं ए गुणिले बी या संख्येला पंचवीसने भाग जाईल बघा पाच दहा पन्नास पंचवीसने भाग जातो करेक्ट आहे पहिलं वाक्य बरोबर आहे माझं दुसरं ए मायनस बी या संख्येला पाचने पूर्ण भाग जाईल बघा ए मायनस बी पाच येणार ह्यालाही भाग जाईल करेक्ट आहे तिसरं ए प्लस बी ही संख्या दहाने पूर्ण भाग जाणारे आहे ए प्लस बी आता याला जाईल का दहा भाग यांची बेरीज किती पंधरा नाही जाणार ओके पुढे बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ही संख्या पाचने पूर्ण भाग जाणारी आहे आता पाचचा वर्ग पंचवीस आणि दहाचा वर्ग शंभर शंभर प्लस पंचवीस एकशे पंचवीस जातोय पाचने भाग हा पर्याय बरोबर आहे म्हणजे चुकीचा शोधायचा आहे म्हणून पर्याय नंबर माझा तीन बरोबर आहे बघा किती एकदम सिंपल कन्सेप्ट असते आकडे मानायचे उगीच कन्सेप्ट आठवत नाही बसायचे पाचने भाग जण दोन संख्या घ्या लागो पटच्या कोणते पण दहा त्याच्यावर अप्लाय करा होऊन जाते एका खेळाच्या अकॅडमीमध्ये त्रेसष्ट खेळाडू आहेत टोटल खेळाडू ती त्रेसष्ट ते टेनिस क्रिकेट आणि हॉकी खेळतात आता लक्षात आलं तीन खेळ खेळतात त्यांच्यापैकी तेहतीस खेळाडू हॉकी खेळतात पंचवीस खेळाडू टेनिस खेळतात सव्वीस खेळाडू क्रिकेट खेळतात दहा जण हॉकी व टेनिस खेळतात आता लक्षात येते माझ्या की तीन आहेत म्हणजे मी असा गोल करतो बघा तिघं जण एकत्र गोल केले तिघं जण एकत्र गोल केल्यामुळं परिस्थिती अशी आहे की त्रेसष्ट खेळाडू आहेत टेनिस क्रिकेट आणि हॉकी खेळतात यांपैकी तेहतीस खेळाडू हॉकी खेळतात ही सगळी माहिती वाचताना नेहमी तुम्हाला एक कळलं पाहिजे समजा मी इथं हॉकी म्हटलं हॉकी बरोबर इथं म्हटलं टेनिस कोणताही आकडे घ्या कुठे पण कोणताही खेळ घ्या टेनिस आणि तिसरं काय आहे बघा रे क्रिकेट शेवटी मी खाली क्रिकेट घेतो ह्याला वेन डायग्रामचे प्रश्न मानतात आता लक्षात ठेवा याच्यामध्ये हे जे आहे ना हे गोल पूर्णच हॉकीचा गोल आहे म्हणजे हॉकी खेळणारे पूर्ण किती जण आहेत तर हॉकी खेळणारे टोटल किती सव्वीस सव्वीस क्रिकेट खेळतात तेहतीस आहेत म्हणजे या गोलाची किंमत तेतीस असणार लक्षात ठेवा मग याचा अर्थ ना की इथं तेहतीस आकडा लिहायचा बरं का इथं तेहतीस पूर्ण गोलाची किंमत असणार हे मध्ये जे आहे ना ते सर्व खेळ खेळणारे असतात इकडे दोन दोन खेळ खेळणारे असतात म्हणजे हॉकी क्रिकेट हॉकी टेनिस आणि टेनिस क्रिकेट ह्याच्यामुळे मग बघा मी माहिती मानतो आणि या सगळ्यांची बेरीज किती असते त्रेसष्ट टोटल आकडा टेनिस क्रिकेट बघा पूर्ण पहिली दोन दोन माहिती ठेवत जायची दो दहा जण दहा जण हॉकी व टेनिस खेळतात हॉकी व टेनिस कुठे इथं दहा जण खेळतात दहा आकडा लिहिला ठीक आहे पुढे आठ जण हॉकी व क्रिकेट हॉकी हॉकी व क्रिकेट आठ जण पुढे नऊ जण टेनिस व टेनिस व क्रिकेट नऊ जण बरोबर ठीक आहे तर मला कळत आहे बघा मित्रांनो ह्या पूर्ण गोलाची किंमत तेहतीस आहे कारण हॉकी खेळणारे तेहतीस आहे मग दहा आठ अठरा गेले राहिले किती रे पंधरा इथं पंधरा फक्त हॉकी खेळतात कारण ह्या सगळ्या गोलाची किंमत तेहतीस आहे टेनिस खेळणारे किती टेनिस खेळणारे बघा टेनिस खेळ पंचवीस आहे दहा नऊ एकोणीस गेले म्हणजे सगळे सहा सहा जण फक्त टेनिस खेळतात सगळ्या गोलाची किंमत किती आहे तर ही पंचवीस आहे बरोबर सव्वीस जण क्रिकेट खेळतात आठ नऊ गेले आठ नऊ सतरा सव्वीस मधून सतरा गेले नऊ मग नऊ जण फक्त क्रिकेट खेळतात आणि या सगळ्यांची बिरीज काय असणारी त्रेसष्ट हे मधला आकडा मिसिंग आहे हे मधला आकडा दोन त्रेसष्ट असणार आपण बिरीज करूया त्रेसष्ट मधून हे वजा करू मग मधला आकडा येईल पंधरा दहा किती पंचवीस पंचवीस सहा किती एकतीस एकतीस नऊ झाले चाळीस आणि अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अधिक नऊ सत्तावन्न सत्तावन्न जर वजा केले तर आता सहा म्हणजे सहा लोक जे आहेत ते सर्व खेळ खेळतात तितकं क्लिअर आहे म्हणून पर्या नंबर माझा दोन बरोबर ही वेन डायग्रामचा प्रश्न आहे अशा पद्धतीने लक्षात आलं पाहिजे की तीन घटक असताना अशी आकृती काढायची हे दोघांचं कॉमन हे दोघांचं कॉमन हे दोघांचं कॉमन हा फक्त एकटा हा फक्त एकटा हा फक्त एकटा आणि मध्ये राहतो जो सगळा ठीक आहे चला पुढे बी हे आता आपण काय करणार आहे पाहतोय बघा नाते संबंध बी हे ए आणि ईचे वडील आहेत आता क्लिअर कळलं पाहिजे मला बी हे वडील आहे कोणाचे हे वडील आहेत कोणाचे ए आणि ईचे म्हणजे ए इक्वल टू ई येणार वडील आहेत म्हणजे हे मेल आहेत क्लिअर झालं मला तत्व ठीक आहे पुढे यफ हा एचा मुलगा आहे एचा मुलगा एचा मुलगा यफ मुलगा आहे म्हणजे मेल करेक्ट पुढे एचा मुलगा आहे सीला फक्त एफ हाच भाऊ आहे एफ हाच भाऊ आहे सी 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 च जेंडर कळत नाही डी ही सी ची आई आहे डी ही सी ची आई म्हणजे इथं डी आली आई एही। मेल। हां मेल कंपल सरी है पुड़े ही फिमेल म्हणजे हा मेल कंपल्सरी येणार करेक्ट पुढे झाला डी ही जी ची सून आहे डी ही ही सून आहे म्हणजे बी ची मिसेस येणार साहजिक जी बरोबर फिमेल करेक्ट जीला फक्त एक एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे हा जर मुलगा असेल ती ऑटोमॅटिक फिमेल येणार मुलगी वरील नाते संबंधाचा अनुसरून खाली पे कोणता पर्याय निश्चित सत्य आहे आता लक्षात ठेवा याच्यात काय निश्चित सत्य सांगता येईल ह्याच्यामध्ये जेंडरवाली गंमत सगळ्यात महत्वाची आहे सीचं जेंडर कळत नाही मग बघा सी हा ईचा भाचा आता ईचा भाचा होऊ शकतो पण कधी जर त्याचं जेंडर माहित असेल तर त्यामुळे तुर्तास तरी मी चुकीचं ठरत नाही चुकीचं धरून चालतो समजा चुकीचा धरून चाललो मी पुणे बघा जी ही एफची आजी एफची आजी क्लिअर आहे दोन नंबर बरोबर आहे पुढे चला बी आणि जी हे पती पत्नी आहेत आता लक्षात ठेवा दोन नंबर बरोबर आहे इथं तुम्ही पटकन दोन ला करून जायचं नाही लक्षात ठेवा इथं तुम्हाला हाच प्रश्न यासाठीच घेतलाय मी की बाबांनो काय सांगायचंय मला इथं एक ह बाबांनो मला काय सांगायचंय की इथं लक्षात ठेवा एकच पर्याय बघून लगेच इलिमिनेट करू नका एक कशात नाही एक कशात इथं जाईल इथं जाईल असं करत नका का बसू कारण बऱ्याच वेळा आता स्पर्धा परीक्षा अशी चालली आहे की एक पर्याय बघून लगेच इलिमिनेट करून लगेच जा अशी परिस्थिती सुद्धा होते लक्षात ठेवा त्यामुळे नीट पाहत चला याच्यात वर वरीलपैकी सर्व सत्य वरीलपैकी सर्व असत्य यांची पण तरी वापर होत चाललाय त्यामुळे वापरा गणितात कधी आपराकार नव्हते पण आता यायला लागलेत त्यामुळे जरा मल्टिपल स्टेटमेंट आलं सोपं असते आता काय झालं हे प्रश्न संपत चालले थोडक्यात कारण तुम्हाला सगळे यायला लागलं मग हे सगळं यायला लागलं तर मग तुम्हाला कुठं फसवणार तर हे पर्यायत फसवणार समजून घ्या मग जी ही एपची आजी कळते बरोबर आहे बी आणि जी हे पत्नी आहेत बी आणि जी पतीपत्नी करेक्ट आहे हे पण वाक्य मग बघा कुटुंबात दोन विवा जोडपी आहे बघा हे एक जोडपे हे एक जोडपै करेक्ट आहे म्हणजे दोन तीन चार बरोबर दोन तीन चार कुणीच बरोबर नाहीये मग काय करायचं बाबा दोन तर कन्फर्म बरोबर आहे तीन तर कन्फर्म बरोबर चार तर कन्फर्म बरोबर आहे मग याचा कधी कधी संदर्भ लावावा लागतो सी हा भातचा काय सांगावं त्यांनी ऍझ्युम करून हा मेल घेतला असेल म्हणून सी हा बघा ना भाचा येतोयच ना सी हा भाचा भावाचा मुलगा हा काय असतो भाचाच असतो म्हणून सर्व सत्य लक्षात ठेवा आता कन्फर्म ह्याचं उत्तर कन्फर्म सर्व सत्य आहे का नाही पण अरे पाहता ते उत्तर आहे म्हणजे आयोग डायरेक्ट धडधडीत सांगते आपल्याला की बरोबर उत्तर नको काढू रे भाऊ चार पर्याय जवळचं कोणतं ते काढ कळलं ना बरेच जण काय करतो जास्त अभ्यास झाल्यामुळे नाही नाही प्रश्न कॅन्सलच व्हायला पाहिजे याचं उत्तर जेंडर नसल्यामुळे भाचा कस काय म्हणता येईल भाची असू शकेल अरे पण बाबा ह्या चारपैकी तुला काय योग्य वाटतं ते बघ ना आयोगाचं म्हणणं काय आहे जवळचा पर्याय शोधा एक्झॅक्ट नको आहे चारपैकी हो, योग्य शोध म्हणून उत्तर माझं तीन आहे म्हणून मी तशा प्रकारचा पॅटर्न टाकलाय लक्षात ठेवा आता शंभर टक्के बरोबर आहे का उत्तर नाही पण बाकीचे पर्याय आता चार बरोबर आहे तीन नंबर बरोबर आहे चला अॅनलाइज कोडिंग काय प्रकार आहे पहिला मी सवय माझी मी प्रश्न पाहणार डेव्हलपर्स आर फॉलोइंग लॉज ह्याचं उत्तर काढायचं आहे मला काय येईल बघा डेव्हलपर्स डेव्हलपर्स मग ह्याची याची कोडिंग इकडे आहे याची कोडिंग इकडे दिली आहे बरोबर डेव्हलपर्स हा शब्द आहे डेव्हलपर्स डेव्हलपर्स या दोघांमध्ये कॉमन तोच आहे मग इकडे कॉमन काय बॉब बॉब बॉप आलं पाहिजे बॉब इथं बॉब कुठे नाही इथं बॉब कुठं नाही हे दोघांमध्येच बॉप आहे बघा इथं एक आहे इथं एक आहे आता विचार काय करावा आता विचार काय करावा इथे आर ए आर शब्द इथे आर, आर शब्द आहे बघा इथे आर शब्द आहे ना मग आर ची कोडिंग इकडे कुठेतरी या चार पैकी असेल बर मी इकडे जर विचार केला ना मित्रांनो आर कुठं आहे का नाही मग याच्यातील कुणीतरी ह्याच्यातील कुणीतरी जसा आर एकटा आलाय तसा कुणीतरी याच्यातला ये एकटा येणार मग तुम्ही जर पाहिलं तर ए ओ पी ए ओ पी डबल ए कॅन्सल बरोबर नंतर एफ ओ पी एफ ओ पी डबल ए कॅन्सल बघा पुढे पुढे ओ पी ईओपी डबल ए म्हणजेच एल ओपी कन्फर्म उत्तर आहे कोणाचं आरचं एल ओपी एल ओपी याच्यात पी, एल ओपी नाही कॅन्सल म्हणून पारे नंबर माझा दोन बरोबर सगळं काढत बसू नका सर फॉलोईंगचं सुद्धा काढू शकतो की सर लॉजचं सुद्धा काढू शकतो चालेल व्हरायटी ऑफ वेज म्हणजे बरेच व्हरायटी बरेच वेज याचं उत्तर काढण्याचं पण आपल्या शॉर्टेज निवडायचं लक्षात ठेवा पुढे बघा पुढे एक ते सहा प्रकारच्या पाठ दिल्यात पाठ दिल्यात मी शुभम रणजित आणि गणेश यांनी विधाने दिली आहेत एक दोन तीन चार पाच सहा शुभ म्हणतो आमच्या तिघांकडे प्रत्येकी दोन पाट्या आहेत माझ्याकडील पाट्यांची बिरीज काय आहे समसंख्या ह्या सहा पाट्या तिघांकडे दोन दोन पाठ्या धरल्यात त्यांनी शुभ म्हणतो माझ्याकडील पाट्यांची बिरीज काय आहे समसंख्या दोन पाट्यांची बिरीज समसंख्यांची बिरीज आहे बरोबर रणजित म्हणतो आमच्या तिघांकडे दोन दोन पाट्या आहेत माझ्याकडील पाट्यांची बिरीज समसंख्या आहे बरोबर पुढे आमच्या तिघांकडे प्रत्येकी दोन पाट्या कोण म्हते गणेश आणि पाट्यांचा गुणाकार किती आहे आहे बार आहे बरोबर हे तिघही खरे बोलतात याचा अर्थ कोणाचंच वाक्य चुकीचं नाही खोटं नाही खरे बोलतात म्हणजे याच्याकडे दोन पाट्या त्यांची बिरीज कन्फर्म समसंख्या होणार यांची बिरीज कन्फर्म समसंख्या येणार आणि त्यांच्या दोनची गुणाकार कन्फर्म बारा येणार मग मित्रांनो बारा पहिला आपण गुणाकारच बघू बिरीज हाऊ गुणाकार बारा येऊ शकत नाही एकने ने कोणाला गुणलं तरी बारा येऊ शकत नाही दोन ने तीनला दोन ने चारला दोन ने पाच ला गुण बारा येत नाही दोन आणि सहाचा गुणाकार बारा येतो आणि तीन आणि चारचा गुणाकार बारा येतो मग इथं येणारा आकडा एकतर दोन सहा किंवा तीन चार असणार हे मला क्लिअर येते परंतु तिन्ही जर वाक्य खरी असतील तर बघा वरती वरती समजा मी दोन सहा जर घेतले तर उरले माझे एक तीन चार पाच मग एक तीन चार पाच ची समसम बेरीज होत नाही ना तुम्ही एक आणि तीनची बेरीज किती सम होईल पण चार आणि पाच ची विषम होती ना मग मी इथं कन्फर्म हा दोन आणि सहा बसू शकत नाही तर तीन आणि चार बसणार म्हणजे इथं कन्फर्म तीन आणि चार बसतोय आता राहिले तीन आणि चार गेले तीन आणि चार जर गेले तर राहिली परिस्थिती काय रे एक आणि पाच दोन आणि सहा म्हणजे जोड्या क्लिअर झाल्या एक आणि पाच आणि दोन आणि सहा हे क्लिअर झालं पण मला कन्फर्म सांगता येत नाही की बाबा शुभम कोणत्या पाट्या ठेवायच्या दोन आणि सहा ठेवायच्या का एक आणि पाच ठेवायच्या कारण त्यांनी फक्त बिहरीज सम सांगितली यांनी पण बिरीज सम सांगितली यांनी गुणाकार सम सांगितलं झालंय तिघांच्या पाठ्याकाळ पण कोणती याची फिक्स आहे पण शुभमकडे असणारे कोणते दोन पाटे सांगता येत नाही आणि कडा असणारे दोन पाटे सांगता येत नाही तुम्हाला विचारले पाचव्या क्रमांकाची पाठी कोणाकडे असेल पाचवी मे बी शुभमकडे असेल किंवा रणजितकडे असेल म्हणून शुभम रणजित सांगता येत नाही निश्चित सांगता येत नाही म्हणून पर्या नंबर किती चार बरोबर ठीक आहे बघा एका क्रिकेट खेळाडूच्या चाळीस धावामध्ये सरासरी पन्नास धावा आहे चाळीस डावामध्ये सरासरी किती पन्नास म्हणजे एकूण किती रे चाळीस डावामध्ये पन्नास चाळीस गुणले पन्नास म्हणजे किती एकूण दोन हजार टोटल रन झाले दोन हजार एका डावातील सर्वाधिक धावा आणि ह्या त्याच्या कमी धावांच्या एकशे बहात्तरने जास्त आहे म्हणजे असे दोन डाव असणार आहे त्यातल्या एका डावामध्ये त्याला खूप धावा आणि एका डावामध्ये कमी धावा पण त्यातला डिफरन्स कितीचा एकशे बहात्तरचा आहे जर दोन डाव ते दोन डाव सोडून दिले तर अडतीस डावांची सरासरी किती अठ्ठेचाळीस येते मग ते अडतीस म्हणूया अडतीस डावांची सरासरी एकूण अडतीस डावांची एकूण रन काढू धावा काढू म्हणजेच अडतीस गुणिले अठ्ठेचाळीस मग बघा गुणाकार जर केला तर किती येते बघा अठ्याठे चौसष्ट हा चाला सहा आठ त्रिक चोवीस आणि सहा तीस बरोबर बर, तीस म्हणजे याच अडतीस गुणिली अठ्ठेचाळीस साईडला करून घ्या बिंदास अठ्याटी चौसष्ट हा चाला सहा आठ त्रिक चोवीस आणि सहा तीस ओके शून्य चार आठ बत्तीस हा चाला तीन चार त्रिक बारा तीन पंधरा म्हणजे याला अठराशे चोवीस अठराशे चोवीस हे टोटल काय होतंय अठराशे चोवीस टोटल हे रन होत आहेत कोणत्या अडतीस डावामध्ये मग उरलेले जे आहेत दोन हजारमधून जर अठ्ठावीसशे अठराशे चोवीस गेलं तर राहत मित्रांनो किती राहते मित्रांनो एकशे शहात्तर मग एकशे शहात्तर मध्ये दोन असणार आहे आणि त्यांच्यातला डिफरन्स किती एकशे बहात्तर याच्यातून एकशे बहात्तर जर वाजा केला तर याचे तुकडे याचे तुकडे किती येतात बघा याचे तुकडे किती येतात तर तुकडे दोघाचा डिफरन्स दोनचा आहे ना एकशे बहात्तरचा मग मी कसं करू बाबा यांचा विचार करून बघू तर एकशे बहात्तर जर आकडा घेतला तर दुसरा घ्यावा लागेल चार पण यांच्यातला फरक नाही ना एक कितीचा कितीचा फरक एकशे बहात्तरचा नाही येते मग आपल्याला फरक जर बहात्तरचा असेल तर चा एक एकशे चौऱ्याहत्तर घ्यावा लागेल एक दोन घ्यावा लागेल बरोबर म्हणजे कारण का एकशे शहात्तर उरले मग ह्या दोघांचा डिफरन्स एकशे बहात्तर येतो मग सर्वात जास्त किती धावा आहेत एकशे चौऱ्याहत्तर म्हणून पर्याय नंबर माझा चार बरोबर आहे चला पुढे बघा जरा कॅलेंडरचा किंवा घड्याळाचा जर हटके क्वेश्चन विचारायचा प्रयत्न केला वेळ जावा तुमचा हा मेन पर्पज डॉलरचा अर्थ दिलाय मिनिट काटा किंवा तास काटा काही असू दे चार वर असणार परसेंटचा अर्थ दिलाय बारावर किंवा असं मिनिट काटा कोणता असं तुम्हाला दिलंय थोडक्यात क्लॉकची कोडिंग करायला चालू केली मी मग पुढे गेलो तुम्हाला नोट दिले जेव्हा दोन्ही चिन्हे असतील तेव्हा पहिले चिन्ह तास काटण्यासाठी व दुसरे चिन्ह मिनिट काट्यासाठी लक्षात ठेवायचं तुम्हाला जी दोन चिन्ह दिलेत ना पहिले चिन्ह तास काट्यासाठी आणि दुसरं चिन्ह मिनिट काट्यासाठी लक्षात ठेवायचं आलेली वेळ बारा ताशी आपले रात्रीचे बारा ते प्रत्येक वेळ दुपारी बारा ते रात्री बारा दरम्यानची आहे वेळ प्रत्येकी वेळ दुपारी बारा ते रात्री बरं अनिलने रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यासाठी पंचवीस मिनिटे लागत असतील आणि ट्रेन बरोबर हॅशटॅग अँड वाजता प्लॅटफॉर्मवरून निघणार आहे रेल्वे स्टेशनवर पाच मिनिट अगोदर पोहोचायच्यासाठी अनिलला त्याच्या ठिकाणावरून किती वाजता निघावे लागेल आता एक लक्ष देऊ द्या मला की ट्रेन बरोबर किती वाजता सुटणार आहे बघा प्लॅटफॉर्म निघणारे हॅशटॅग अँड हॅशटॅगचं मिनिंग काय मित्रांनो तास मिनिट काटा किंवा तास पाच वर असणे तर तुम्हाला सांगितले सिंबॉलिक जेव्हा रिप्रेझेंट असेल पहिला आकडा काय मानायचा आहे ते तास काट्यासाठी हॅशटॅगचा अर्थ पाच म्हणजे पाच वाजून काहीतरी मिनिटं होणार काय होणार पाच वाजून अँडचा अर्थ काय अँडचा अर्थ बघा अँडचा अर्थ आहे दोन वर काटा आहे म्हणजे साहजिकच पाच वाजून दहा मिनिटं झाली क्लिअरिंग पाच वाजून दहा मिनटं झाली कारण मिनिट काटा दोन वर असणे आणि तास काटा पाच वर असणे म्हणजे पाच वाजून दहा मिनिटं झालेत बरोबर पाच वाजून दहा मिनटं झालेत मग ट्रेन बरोबर पाच वाजून दहा मिनिटांनी निघणार आहे अनिलला रेल्वे स्टेशनवर पोचायला पंचवीस मिनिटं लागतात म्हणजे त्याला पंचवीस मिनिटं अगोदर निघणे कारण पोचायला पंचवीस मिनिटं लागतात आणि तिथं पाच मिनिटं अगोदर जाणे म्हणजे रेल्वे स्टेशनवर अगोदर त्याला घरापासून किती मिनिटं निघावं लागणार तीस मिनिटं मग पाच दहा मधून तीस मिनटं जर वजा केले तीस मिनिट तर तुम्हाला पाच दहाच्या पाचून दहा मिनिटाच्या अगोदर तीस मिनिटं जा तर तुम्हाला लक्षात येईल चार चाळीसला तुम्हाला घरातून निघावा लागणार म्हणजे तो जो आहे अनिल तो बरोबर चार चाळीस आता पहिला आकडा मित्रांनो काय मग चार चाळीस म्हणजे तुमच्या लक्षात येते का तास काटा तास काटा चार वर असणार आणि मिनिट काटा आठ वर असणार बरोबर मग बघा तास काटा पहिला तास काट्यासाठी आहे मग सगळ्यांचं डॉलर आहे मग डॉलरचं मिनिंग बघा काय आहे चार करेक्ट आहे चार आता फक्त चेक करायचंय मिनिट काटा आठ वर इथं आकडा आठ वर कुठे आहे इथं बघा आठ ऍट द रेट मग बघा ऍट द रेट म्हणजे आठ वर म्हणजे पर्याय नंबर माझा चार कळतंय का भारी कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न बनवला होता तो तुम्हाला येणं अपेक्षित होतं बऱ्याच विद्यार्थी मित्रांना आला असेल नसेल तर आता क्लिअर करून जाईल याच्यावरती आता सध्या बघा ह्याला बारग्राफ म्हणूया बारग्राफचा एक प्रश्न घेतलाय मी प्रश्न असा आहे कुटुंब ए आणि कुटुंब बी यांची विविध बाबीवर केलेल्या खर्चाचे विवरण पुढील प्रमाणात दिले वरील माहितीवरून खालीलपैकी कोणता निष्कर्ष निघतो बरोबर आता ही माहिती आहे कुटुंब एचा एकूण खर्च आहे वीस हजार कुटुंब बीचा एकूण खर्च आहे एक लाख रुपये कुटुंब ए जो आहे त्यातलं काय सांगितलंय बघा प्रश्न काय खाद्यपदार्थावर आहे का ओके खाद्यपदार्थावर वीस हजारपैकी पन्नास टक्के खाद्यपदार्थावर खर्च करतात वीस हजार गुणीले पन्नास टक्के म्हणजे पन्नास चे शंभर मग शून्य 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 गेले म्हणजे दहा हजार रुपये खाद्य पदार्थावर खर्च करतात बाबा हे एक कुटुंबवाले आणि बी कुटुंब काय करतं एक लाखाचे दहा टक्के एक लाख रुपयाचे दहा टक्के जरी म्हटलं तरी सुद्धा शून्य 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 तरी सुद्धा दहा हजार येतात याच्यावरून कळतंय की ए आणि बी हे दोन्ही कुटुंब अन्नधान्यावरती खाद्यपदार्वरती खर्च समान करत आहे म्हणून पर्याय नंबर माझा तीन बरोबर आहे कळत आहे गोट चला पुढे आयकर विभागाकडून विधान बघा आयकर विभागाकडून मागील आठवड्यात शहरातील तीन मोठ्या उद्योजकांच्या कार्यालयात धाडी टाकण्यात आल्या याचा काय परिणाम होईल आता कार्यालयावर जर धाडी पाडल्या तर काय परिणाम होईल ते तीनच उद्योजक कायमचे टॅक्स भरण्याचे यादीत डिफॉल्टर आहेत नाही ना धाडी टाकण्याचं पर्पज आहे बाकी हुशार व्हावं हो। सावधावून पटकन द्यावं बाकीचे उद्योजक त्यांच्याकडील आयकराची थकील बीळ जे काय देयका असतील देऊन टाकतील जेणेकरून त्यांच्या कारला धाडी पडायला नको करेक्ट आहे हेच परिणाम होणार आहे म्हणजे कळतंय आहे का याकावर धाड पडले की बाकी होऊन पटापट लगेच ते काय करतील थकलेली बिलं भरतील मिली ही इलीपेक्षा तीन पटीने मोठी आहे कोण मोठी मिली ही इलीपेक्षा तीन पटीने मोठी टिनूचे वय जानूच्या वयाच्या निम्मे टिनूचे वय जानूच्या वयाच्या निम्मे इली ही तीनू पेक्षा मोठी तर कोणती माहिती मिलीचे वय काढण्यासाठी आवश्यक ठरेल आता बघा मिली ही इलीच्या तीन पटीने मी असं म्हणतो मिली बरोबर ही इली मिली तीन पटे ना म्हणजे ही तीन एक्स ही एक्स करेक्ट आता बघा टिनूचे वय जानूच्या वयाच्या निम्मे आता मी असं म्हणेल टीनूचे निम्मे ना तीनू निम्मे म्हणजे टिनू मी जर दहा मानलं म्हणजे ए वाय मानलं तर पुढे जानू काय होईल जानूच्या निम्मे म्हणजे जानू दोन वाय आलं म्हणजे यांचं वाय काय केलं बाबा मी ह्या दोघांचं नातं दिले या दोघांचं नातं दिले बाकी यांचं रिलेशन कुठं दिलेलं नाही तर आता इली ही टिनू पेक्षा मोठी हा मग इथं कळते एक सहा वायपेक्षा मोठा एक सहा वायपेक्षा मोठा आहे एक सा वयाेक्षा मोठा आहे आता पुढे कळतंय माहिती बघा आपला वय काढायचं आहे मिलीचं मग बघा टिनूचे वय दहा आहे टिनू किती वर्षाची दहा बरोबर टिनूचे वय दहा आहे इली आणि जानू इली आणि जानू इली आणि जानू।, जानू हे टिनू पेक्षा सारख्याच वयाने म्हणजे टी इली आणि जानू सारख्याच वयाचे म्हणजे तुम्हाला लगेच कळतंय की वय वैध आहे जानूचं डबल होईल म्हणजे वीस होईल आणि ही आणि ही सारख्याच वयाची म्हणजे इलीचं वय किती होईल वीस म्हणजे याचा अर्थ काय पहिलं वाक्य आणि दोन्ही वाक्य दोन्ही वाक्य वापरून आपल्या मिलीचं वय कळतंय वीस वर्ष म्हणून एक व दोन निष्कर्ष निघतो म्हणून माझा पर्याय नंबर किती बरोबर आहे दोन्ही बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर तीन लक्षात ठेवा ह्या एकावरून कळत नाही तर ऑप्शन नंबर तीनवरून वरून कळतंय कारण दोन्ही पर्यायाचा वापर केला तरच मला इलीचं वय कळून जाते सॉरी मिलीचं वय नाही का इलीचं नाही मिलीच आता बघा मिलीचं समजा इथं आलं तो वीस आलं तर वीसच्या तिप्पट मिलीचं काढायचं नाही का आपल्याला इलीचं आलं वीस बरोबर कारण जानूचं आणि इलीचं सारखं आहे ज्यानूचं आणि इलीचं सारखं आहे इलीचं वय आलं वीस वीसच्या तिप्पट मिली म्हणजे मिलीच लगेच वय कळून जाते म्हणजे या दोघांचा वापर करून आपण मिलीचं वय काढू शकतो प्रश्न मिली होता बघा मित्रांनो भूमितीवरती भविष्यात अशा प्रकारचे प्रश्न फिरणार आहेत कारण का आयोग जर वर्तुळापर्यंत जात असेल तर वर्तुळाची पुढची माहिती आयोगाला अपेक्षित तुमच्या असणार मग इथं काय आहे बघा इथं स्पर्शिका आहे ही पण स्पर्शिका आहे त्रिज्या स्पर्शिका थेरम ज्याला रेडियम रेडियस थिअरम म्हणतात यांच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा त्रिज्या आणि स्पर्शिकामध्ये नेहमी नव्वद अंशाचा कोण असतो यांच्यामध्ये पण नव्वद अंशाचा कोण आता एक लक्ष देईल मित्रांनो की रेषी जोडीतील कोण आहे ह्या दोघांची कोणांची बिरीज एकशे असते एकशे तीस जर एक शहाऐंशी मध्ये गेले पन्नास येणार क्लिअर आहे बरोबर हा पन्नास येणार हा चौकोन होतो ए ओ बी पी चौकोनाच्या चारही कोणांची बिरीज किती होऊन जाते तर एकशे ऐंशी तीनशे साठ मग तीनशे साठ मधून जर मी दिलेल्या किमती जर वजा केल्या नव्वद नव्वद आणि पन्नास हे जर वजा केलं तर तुम्हाला लगेच उत्तर मिळून जाईल तीनशे साठ मधून नव्वद नव्वद एकशे ऐंशी एकशे ऐंशी प्लस दोनशे तीस दोनशे तीस तीनशे साठ मधून गेलं एकशे तीस डिग्रीचा कोण म्हणजेच पर्याय नंबर माझा तीन बरोबर म्हणजे हा जो ओ कोण असणार हे तेच विचारलंय मी तुम्हाला की की बाबा काय विचारले केंद्राशी केलेल्या कोणाचे केंद्राशी केलेल्या कोणाचं माप किती एकशे तीस डिग्री ते तुम्हाला येऊन गेलं म्हणजे पर्याय नंबर माझा तीन बरोबर मित्रांनो लक्षात ठेवा सगळा व्यवस्थित प्रयत्न मी करतोय मला जेवढं शक्य होतंय हर माझ्या ऑफलाईन बॅचेस ऑनलाईन बॅचेस इतका तुफान रिस्पॉन्स तुमच्याकडून मिळतोय त्या तुफान रिस्पॉन्स पाहता मी माझं उत्तर उत्तरदायितो कधी विसरणार नाही जेवढं जमत आहे तेवढं तुमच्यावर पोहोचत राहतो फक्त दिलेल्या प्रत्येक शब्दाना शब्दाचं मिनिंग समजून घ्या कारण ॲनालिसिस खूप स्ट्रॉंग केलंय मी त्या अॅनालिसिसच्या आधारावरती तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल मेसेज हा जो तुमच्या काय आलेली स्क्रीनशॉट म्हणजे थोडक्यात काय प्रिंट म्हणजे पीडीएफ पीडीएफ जी आलेली आहे तुमच्याकडे जी पीडीएफ आहे ती शेअर करत राहा मित्रांना जाऊ द्या व्हिडिओ पण शेअर करा तुमच्यापैकी ज्यांचं खूपच कच्च आहे फास्ट ट्रॅक बॅच लावायची सर दहा दिवस राहिले आठ दिवस राहिले पंधरा दिवस राहिले मला पूर्ण विषय पक्का करायचा आहे आपल्या स्पर्धाग्राम ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ऑनलाईन बॅच तुम्ही घर बसल्या वापर करू शकता कारण सगळ्या महाराष्ट्राने उदंड आपलातून असा प्रतिसाद आपल्या ऑनलाईन बॅचेसला देत आहे खूप खूप आभारी आहे मित्रांनो मी तुमचा मी केलेले कष्ट तुमच्यावर पोचत आहेत लक्षात ठेवा तुम्हा तुम्हाला हा माझा नंबर तुमच्यापर्यंत सेव्ह पाहिजेच आणि ह्याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअपला मला हाय मेसेज करा तुमचं नाव तुमचा जिल्हा सांगा तुम्हाला ह्याची हे जे संभाव्य प्रश्नसंच जे असतील त्यांची मी पीडीएफ आणि व्हिडिओ पर्सनली शेअर करत जाईल जेणेकरून सर मला पोहोचलीच नाही नको मला तुमच्याविषयी काळजी मित्रांनो फक्त तुम्ही लढा